नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला काय आणलं आहे बघा या 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 जवळ या ही एक कढई आहे ही दुसरी ही तिसरी ही चौथी नाद ऐकला का हो सगळ्यांचा सगळ्यांचा नाद वेगळा आहे कारण ह्याच्यामध्ये क्वालिटीज वेगवेगळ्या आहेत आता ही कढई तर या कढईला कान आहेत आणि ह्याला हॅमर केलं आहे म्हणजे ठोक्याची कढई आहे बघा सेम क्वालिटी हिला कान नाही आहेत ठोके आहेत आता तुम्ही म्हणाला ह्याच्यात आणि याच्यात फरक काय तर हे कान असल्यामुळे यामध्ये आपण छान पकडून ह्याला बाजूला ठेवू शकतो याच्यात तळू शकतो आणि यामध्ये तुम्ही कणिक भिजवू शकता किंवा काही मॅरिनेशन असेल ते करू शकता असं हे मल्टीपर्पज आणि वेळ पडली तर त्याला तळू पण शकता फक्त तळताना मग काय की प कढई पूर्णपणे थंड झाल्यावर उसू शकत कारण सांडशीमध्ये तुम्हाला किती टेक्निक आहे ताकद आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सजेस्ट केलं ही छोटीशी तर यामध्ये आमची आई पळी फोडणीचं वरण किंवा मग पिठलं असेल गुठ्यांचं पिठलं वगैरे ते प्रकार करते आणि पळी फोडणीचं वरण करताना नेमकं काय होतं की छोटी आहे ना फोडणी दिल्यानंतर गॅस जर कधी मोठा असेल तर, तर आग लागते पण तो जो स्वाद असतो तो अप्रतिम असतो तो मी नंतर करीत करून दाखव आणि अजून एक खासीन याचं बॉटम जे आहे ते फ्लॅट आहे असं उभरतं नाही आहे ओके आणि ही कडे ही प्लेन आहे ठोके नाही आहेत बाकी क्वालिटी सगळ्यांची सारखीच आहे दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकाल की याला तर आता हा खासियत बाजार का सुरू केला याची कहाणी तुम्हाला थोडक्यात सांगतो यामध्ये मुळीच असं डोक्यात नव्हतं की आपण रेसिपीज दाखवू मग त्याच्यातून लोक अटॅच होतील मग आपण हे विकू ते विकू असं मुळीच काही नव्हतं डोक्यात पण गंमत काय होती की ब मला पारंपरिक पदार्थ आवडायचे आणि पारंपरिक पदार्थांचा जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा त्या भांड्यांची सुद्धा मला ओळख झाली की पितळेत काय असतं तांब्याच्या भांड्यात केल्याने काय होतं लोखंडाच्या याच्यात केल्याने काय होतं त्यानंतर दगडाची काही पॉट्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं तर हे जेव्हा करायला लागलं तेव्हा मी तो प्रयोग करून पाहिला की हो यार आपली आई पहिले थालीपीठ जे करायची कढईमध्ये किंवा पितळेच्या भांड्यातलं थालीपीठ करायची त्याला चव वेगळी होती मग मी ते पुन्हा करून पाहिला आणि मग अँटिकचा तसाही शौक आहे मी जुनी भांडी गोळा करायला सुरुवात केली आणि जेव्हा ही वापरायला लागलो तेव्हा तुमच्याच पैकी काही मंडळी म्हणायला लागले की सर तुम्ही जे वापरता आम्हाला पाहिजे एक दोनदा नकारलं पण एक मॅडम काय नाव त्यांचं मानसी मॅडम त्या इतक्या मागे लागल्या की शेवटी मी जीवावर उदार होऊन मी जे वापरत होतो ती कढई त्यांना देऊन दिली आणि नंतर म्हटलं आता शोधायला पाहिजे म्हणून मग बाजारात फिरलो मग बाजारात ज्या शहरामध्ये जे दिसेल ते घेत सुटलो त्या मग इंदोर विचारू नका भोपाळ विचारू नका तिकडे साऊथ विचारू नका तिकडे गुजरात जुनागड महाराष्ट्रामध्ये आपला मुंबई आहे किंवा छोटी गाव आहे छोट्या गावांमध्ये गेलं ना की खूप छान छान डबे किंवा जुनं सामान सापडतं आणि मग ते घेऊन मी आलो आणि मग त्याचा हळूहळू हळूहळू करता करता हा खासियत बाजार उघडला आणि त्यानिमित्ताने चार पाच माणसं सहा सा, माणसं कामाला लागली त्यांनाही एक वेगळं काम मिळालं लोकांनाही छान छान वस्तू पाहायला मिळाल्या की ज्या आम्ही बघतो मी बघतो किंवा आमची टीम असते ती मंडळी जातात घेतात आणि तुमच्यासाठी आणतात तर असा आहे हा खासियत बाजार आणि मग दुसरी गंमत की सर कलई कशी करायची आता मी काय कलईवाला आहो कलैवाला पण आहो कारण कलईचा एक छान व्हिडिओ आम्ही करून पाठवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला गंमत सांगतो मी अमेरिकेत असताना सुद्धा कलईचं सामान घेऊन गेलो आणि एवढीशा कलईला ह्या एवढीशा कढईला कलई केली मोठी भांडी होत नाही कारण त्याला ते मशीन लागतं आणि आजकाल अशी कलई करतात की वर्ष वर्षभर ती टिकते आणि आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये कलईवाल्यांचे नंबर घेतो आहोत आणि त्या त्या शहरात तुम्हाला तो कलईवाला उपलब्ध होईल याचीसुद्धा काळजी घेतो आहोत तर बघा भांडले कलई अरे हो आणि एक गोष्ट सांगायची राहिली की तुमच्या शहरात जर कोणी कलईवाला असेल ना तर प्लीज आम्हाला नंबर पाठवा म्हणजे सुद्धा होईल माझ्यासाठी छोटंसं काम करा तुम्ही आणि डब्ल्यू 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 डॉट खासियत बजार डॉट कॉम या वेबसाईटवर भेट द्या तुम्हाला काही अजून वेगळं हवं असेल किंवा वेगळी काही वस्तू तुम्ही कुठे पाहिली असेल आम्हाला सांगा मी ते घेऊन येऊ तुमच्यासाठी राहा मास्टर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा काय ही भांडी तर ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या बाजार बाजारमध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा